चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मंथन परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा आणि नवोदय विद्यालय परीक्षा याच्यासाठी बुद्धिमत्ता या घटकातील विचारला जाणाऱ्या एका प्रश्नाचा आपण सराव पाहणार आहोत। या घटकामध्ये आपल्याला एक त्रिकोण दिलेला असतो आणि त्या त्रिकोणामध्ये रेषा मारून आणखी बरेचसे त्रिकोण त्याच्यात तयार केलेले असतात आणि सोबत असा प्रश्न विचारलेला असतो, सोबतच्या आकृती एकूण किती त्रिकोण आहेत। आता सामान्यपणे विद्यार्थी काय करतात, हा एक त्रिकोण मोजतात आणि त्याच्यामध्ये त्यांच्या लक्षात नाही येते एकूण किती त्रिकोण आहेत ते। तर याच्यासाठी अतिशय सोपी आणि सुटसुटीत पद्धत जी आहे ती एकदा सांगितल्यावर लगेच तुमच्या लक्षात बसेल। तर यामध्ये जेवढे त्रिकोणाचे भाग झालेले आहेत तेवढ्या भागांना आपण नंबर द्यायचे। पहा, या ठिकाणी मी एक नंबर देतो, ह्या दुसऱ्या भागाला दोन, तिसऱ्या भागाला तीन आणि चौथ्या भागाला चार, असे चार नंबर मी दिलेले। आता याच्यामध्ये काय करायचं, तुम्हाला फक्त जेवढे अंक झालेले आहेत त्या अंकांची बेरीज करायची। म्हणजे पहिल्या भागामध्ये किती तर एक अधिक, दुसरा दोन अधिक, नंतर हा अंक घ्यायचा तीन अधिक, आता हा अंक घ्यायचा चार। या अंकांची काय करायची, आपल्याला फक्त बेरीज करायची। तर यामध्ये बघा, यांची जर बेरीज आपण केली तर एक अधिक दोन तीन, तीन झाल्यानंतर त्यामध्ये अधिक तीन, तीन आणि तीन सहा, आणि सहा मध्ये अधिक चार, सहा चार दहा, म्हणजे यांची बेरीज किती येते दहा। दहा बेरीज आली याचा अर्थ असा की या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत, दहा त्रिकोण आहेत। किती आहेत, दहा त्रिकोण। मग तुम्हाला जो पर्याय दिलेला असेल त्या पर्याय एक मध्ये नऊ असतील, दुसऱ्या पर्यायामध्ये चार असतील, तिसऱ्या पर्यायामध्ये सहा असतील, चौथ्या पर्यायामध्ये दहा असतील। तर तुम्ही कोणता नंबर, चार नंबरचा जो पर्याय आहे तो बरोबर आहे। तर आपण दहा हे त्रिकोण आहेत हे अतिशय सोप्या पद्धतीने पाहू शकतो। तर या प्रकारचे व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील की अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला बुद्धिमत्तेचे उदाहरणं खात्रीशीररित्या सोडवता येतील, तर त्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून तुम्हाला असे व्हिडिओ तत्काळ मिळतील।